विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण रचना कंस्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स हे प्रकरण आपण अभ्यासतोय. आपण त्रिकोणाच्या दोन प्रकारच्या रचना पाहिल्या आहेत. त्रिकोणाचा पाया, पायालगतचा एक कोन आणि उरलेल्या दोन बाजूंची बेरीज दिली असतं त्रिकोण काढणे. आणि दुसरा, त्रिकोणाचा पाया, पाया शेजारील एक कोन, पायालगतचा एक कोन आणि उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीमधील फरक दिला असतं त्रिकोण काढणे. अशा दोन रचना आपण काढलेल्या आहेत. काही उदाहरणं पण आपण पाहिली आहेत. आता या ठिकाणी आपण पुढची रचना पाहिली आहे. त्रिकोणाची परिमिती दिली असता, म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज दिली असता आणि पायालगतचे दोन्ही कोन दिले असता त्रिकोण काढणे. या ठिकाणी सराव संच 4.3 मधला दुसरा प्रश्न आहे, तो असाच आहे. त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की वाय 58 अंशाचा कोण आहे, कोण वाय, आणि कोण या ठिकाणी एक्स आहे तो 46 अंशाचा आहे. आणि त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज 10.5 सेंटीमीटर दिली आहे. पहिल्यांदा त्रिकोणाच्या परिमिती एवढा म्हणजे 10.5 सेंटीमीटर लांबीचा आहे कच्च्या कृती आहे. LM हा रेषाखंड काढलेला आहे. वाय या ठिकाणी 58 अंशाचा कोन दिलेला आहे. कोन L या ठिकाणी, कोन वायच्या निंपट म्हणजे 58 निंपट, छान 29 अंशाचा कोन काढायचा आहे. आणि कोन Mच्या ठिकाणी कोन X ची निंपट, कोन X 46 अंश दिला आहे. या ठिकाणी 46/2 त्याची निंपट 23 अंशाचा कोन या ठिकाणी M या ठिकाणी करायचा आहे. आणि L या ठिकाणी 23 अंशाचा कोन केलेला, M या ठिकाणी 23 अंशाचा, या ठिकाणी 23 अंशाचा कोन केलेला, 29 अंशाचा कोन आहे L या ठिकाणी. आणि या दोघांचा छेद, या कोन करणारे जे किरण आहेत त्यांचा छेद आहे तो झेड दाखवायचा. काढूया आपण या ठिकाणी. या ठिकाणी वाय या ठिकाणी 29 अंशाचा कोन करायचा, L या ठिकाणी 29 अंशाचा कोन करायचा, L या ठिकाणी. तर Lच्या उजव्या बाजूला हा LM राहतोय, त्यामुळं उजवीकडून मोजायचं 10, 20, 29 म्हणजे या ठिकाणी बरोबर 1 घर कमी 30 आणि ही खूण आहे या ठिकाणी 29 अंशाचा खूण करून केलेली. ती L बरोबर जोडायची आणि वाढवायची या ठिकाणी 29 अंशाचा कोन. त्यानंतर M या ठिकाणी 23 अंशाचा कोन ठरलेला आहे, X च्या ठिकाणी आहे, त्याचा निंपट करायचा. आणि या ठिकाणी बरोबर M च्या डावीकडं हा LM रेषाखंड राहतोय आणि बरोबर या ठिकाणी 23 अंशाचा म्हणजे 10, 20 आणि बरोबर या ठिकाणी 3 घर 1, 2, 3 23 अंशाचा कोन करून या ठिकाणी छोटीशी खून केली आहे ती खून. आणि M बिंदू जोडून वाढवायचे आणि या ठिकाणी ह्या दोघांचा छेद मिळाला आहे, त्याला झेड म्हणायचं. आपला त्रिकोण एक्स वाय झेड काढायचा, त्यातला हा झेड शिरोबिंदू मिळालेला आहे. L झेड किरण 29 अंशाचा कोन केला आहे LM या रेषाखंडाला L ठिकाणी. आणि या ठिकाणी 23 अंशाचा कोन केला आहे किरण MZ या किरणानं LM या रेषाखंडाची, M या ठिकाणी. आता LZ त्याचा लंब दुभाजक काढायचा, LZ च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या ठिकाणी LZ च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन L केंद्र घेतला आहे, पोलाचं टोक L वर ठेवलं आहे. LZ च्या वरच्या बाजूला चाप मारायचा, खालच्या बाजूला चाप मारायचा आणि नंतर झेड केंद्र घ्यायचा. आणि झेड केंद्र घेऊन आत्ताच आपण जे कंस काढलेत त्या कंसांना छेदणारे चाप मारायचे, कंस काढायचे. आणि हे दोन छेदनबिंदू कंसांचे, हा छेदनबिंदू आणि हा छेदनबिंदू जोडायचे. आणि जोडून वाढवल्यानंतर LZ या रेषाखंडाला जिथं छेद होतो आहे तिथं नाव या ठिकाणी क्यू नाव द्या. या ठिकाणी LQ आणि QZ समान मापा झाले, कारण ही जी रेषा आहे ती रेषा LZला लंबदुभाजक आहे. आणि LZचा लंबदुभाजक LM या रेषाखंडाला जिथं छेद होतो आहे तिथं बघा कच्च्या कृतीमध्ये Y नाव दिलेलं आहे, हा Y. आणि अगदीच या ठिकाणी झेड आणि वाय जोडूया आणि बरोबर या ठिकाणी 58 अंशाचा कोन तयार होतो आहे. तुम्ही मोजला तर बरोबर तो कोन ZY M 58 अंशाचा कोन होतो आहे. त्यानंतर ZM या रेषाखंडाचा लंबदुभाजक असाच काढायचा. कसा? LM MZ च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर वर्तो कंपासमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर ZM च्या वरच्या बाजूला कंस काढा, खालच्या बाजूला कंस काढा आणि या कंसाला छेदणारा चाप
किंवा कंस जसा यम केंद्र घेऊन आपण वरती आणि खाली झेड मेरेच्या खंडाच्या हे कंस काढले, याच कंसांना छेदणारे झेड केंद्र घ्यायचा आणि आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारे कंस काढायचे. आणि नेहमीप्रमाणे या दोन कंसांचा जो छेदबिंदू आहे तो जोडायचा आणि जोडल्यानंतर हा जो जोडलेली रेषा आहे ती बरोबर झेडमचा लंबदुभाजक इथं होते. आणि या ठिकाणी आर नाव दिलं आपण तर झेडार लंबदुभाजक झेड यमला जिथं छेदतोय त्याला आर नाव दिलं तर झेडार आणि आर यम सारखे होतात. झेडमचा लंबदुभाजक या ठिकाणी एल एम या रेषाखंडाला जिथं छेदतोय तिथं नाव या ठिकाणी आपल्याला एक्स द्यायचं. वाय आणि झेड जसा जोडला तशाच पद्धतीने एक्स आणि झेड जोडायचा. आणि या ठिकाणी एक्स झेड जोडल्यामुळं झेड एक्स वाय हा जो कोन तयार झाला तो बरोबर या ठिकाणी 23 दुप्पट म्हणजे जो दिलेला आहे 46° कोन या ठिकाणी तयार होतो आहे. आणि मग आपण जो त्रिकोण तयार झाला एक्स वाय झेड हा इष्ट त्रिकोण तयार झालेला आहे. आपल्याला आवश्यक आहे काढायला सांगितलेला आहे तो तसा. या ठिकाणी अचूक एक्स झेड एक्स वाय या ठिकाणी 46° कोन तयार म्हणजे आपण कोन मापकाचा वापर न काढता तो आपोआप तयार झाला. बरोबर या ठिकाणी 45° कोन आहे. आणि झेड वाय एक्स हा सुद्धा बरोबर आवश्यक असणारा 58° कोन आहे. बरोबर या ठिकाणी 60° कमी आहेत. अशा पद्धतीनं आपण एक्स वायची लांबी मोजली ती काही सेंटीमीटर येईल. त्यानंतर या ठिकाणी वाय झेडची लांबी मोजली ती काही सेंटीमीटर येईल. त्यानंतर एक्स झेडची लांबी मोजली ती काही सेंटीमीटर येईल. आणि या ठिकाणी तिन्ही बाजूंची बेरीज तुम्ही केली सा अचूक तर 10.5 सेंटीमीटर येईल. का तर त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज ती बरोबर 10.5 सेंटीमीटर आली तर आपण काढलेली आकृती अगदी बरोबर आहे अचूक आहे. त्रिकोण एल वाय झेड या ठिकाणी एल झेडचा लंबदुभाजक आहे. एल झेडच्या लंबदुभाजकावरती वाय हा बिंदू आहे. वाय झेड आणि वाय एल समान आहेत त्यामुळे एल वाय झेड समद्विभुज त्रिकोण तयार होतोय. हा 29 असेल झेड या ठिकाणी हा एल झेड वाय 29° कोन तयार होईल. इथंसुद्धा झेडमचा लंबदुभाजक त्याच्यावरती हा एक्स बिंदू आहे. लंबदुभाजकावरचा एक्स बिंदू एम आणि झेडपासून रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो त्यामुळे एक्स झेड आणि एक्स एम एकरूप होतात. इथंही झेड एक्स एम हा त्रिकोण आहे तो समद्विभुज त्रिकोण आहे. इथं 23 मापाचा कोण असेल तर इथे या ठिकाणी हा 23 मापाचा असणार आहे. इथे 29 आहे तसा. अशा पद्धतीनं या त्रिकोणाची आकृती अचूक काढा आणि पडताळणी घ्या. समजलं? ओके, धन्यवाद.